हाय नमस्कार, वेलकम बैक टू न्यू अनदर व्लॉग। तो आज अपन कोथिंबीर वड़ी बनवणार आहोत। त्यासाठी बेसन पीठ घेतलेला आहे। मी ज्वारीचं पीठ टाकते आणि माझ्याकडे आज तांदळाचं पीठ नाही, तर मी तांदळाचं पीठ नाही टाकत, थोडंसं मी बाजरीचं पीठ पण घेतलेलं आहे। हे पांढरे तीळ, लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आणि थोडीशी हळद घेतली आहे। आणि हे बघा, ही खूप सारी कोथिंबीर आपण वॉश करून ड्राय करून घेतलेली आहे बारीक कट करून। तर आपण आता याचं हे सर्व मिक्स करून याचं पीठ मळून घेणार आहोत। तर बघूया मी आज कोथिंबीर वडी कशी बनवते। तर हे बघा, आपण अशा पद्धतीने आता गोळा त्याचा मळून घेतलेला आहे। आणि हा एक छोटा मी गोळा मळून घेतलाय, मयू तिखट खात नाही तर त्याच्यासाठी मी मिठाचं हे मळून घेतलंय। आणि हा आपण आपल्यासाठी ह्याच्यामध्ये सर्व टाकून मळून घेतलेला आहे हे पीठ। तर आता याच्या वड्या वगैरे कसे करायचे ते बघूयात आपण। अगोदर याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। आपण अशा पद्धतीने आता त्याच्या चपट्या वड्या करून घेतलेल्या आहेत। आणि थोडेशा असेच करायचे लांबसर, म्हणजे ते व्यवस्थित आतमधून पण उकडतील। त्याच्यामुळे थोड्याशा अशी साईज त्याची चपटीच करायची आणि लांब लांब करायची। आणि हे बघा, आता एक जाळी घेतली आहे आपण, चाळणी घेतली आहे, आणि त्याच्यामध्ये अशा वड्या आपण ठेवून देणार आहोत। माझ्याकडे स्टीमर नाही आहे, तर मी हे कढईमध्ये बघा पाणी तापवलं ठेवलेलं आहे। आणि हे जे आहे ही जाळी, म्हणजे ती त्याच्यावरती ठेवणार आणि झाकून ठेवणार आहे। दाखवते मी तुम्हाला। आपण अशा पद्धतीने वड्या ठेवलेल्या आहेत। आणि खाली जी कढई आहे त्याच्यामध्ये आपण पाणी तापून घेतलेलं होतं हे बघा। आणि त्याच्यावरती आपण हे अशा पद्धतीने ठेवणार आहोत। आणि एक स्वच्छ कपडा त्याच्यावरती आता आपण झाकण टाकून घेणार आहोत। तर झाकण पण टाकून दाखवते मी। हे बघा, मी अशा पद्धतीने झाकून ठेवलेलं आहे। आणि वरतून पण एक ताट ठेवणार आहे त्याच्यावरती। तर आता आपण 15 ते 20 मिनिटं याला वाफेवरती होऊन देऊयात या वड्यांना, आणि नंतर बघूयात आपण। बघा, 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत, आपण बघूयात एकदा। आणि काय झालं, मी तो व्हाईट कपडा टाकला होता, पण माझी जी ही हे जे आहे चाळणी, तिला साईडने पण असे छोटे छोटे होले, तर त्याच्यातून वाफ जात होती, त्याच्यामुळे माझी ही ओढणी धुतलेली होती, तर मी ती टाकली आहे साईडने। आपण चेक करूयात एकदा शिजला आहे की नाही। अजून शिजलं नाही, बघा लागतंय ना चाकूला, तर अजून हे शिजलेलं नाही आहे। तर आपण अजून 10 मिनिटं होऊन देऊयात। मयू, आपण काय बनवलंय सांग? कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी, ठीक आहे। चला आता बघूया आपण झाली आहे का तयार। मयू, आजचा कोणता कलर आहे सांग? कोणता कलर आहे? ओके, कोणता? रेड कलर। येस, तर आजचा कलर आहे रेड। आम्ही दोघांनी पण रेड रेड घातलंय। आपली वडी तयार आहे। अजून आपण तिला शॅलो फ्राय करणार आहोत, पण मला तर अशीच आवडते ना। ऍक्च्युली हीच हेल्दी आहे, आपल्याला ऑइल पण जात नाही पोटामध्ये। मयू, वडी कशी झाली आहे? ओके, वाव झाली आहे। चल फिनिश कर पटकन खा। ते बघा, मयूसाठी एक छोटी वडी बनवली होती, तर तो काय देत नाहीये कट करायला, तो खातोय। खा, फिनिश करा। तर बघा, हे अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत, तुटलेल्या वगैरे नाहीयेत, म्हणजे त्या शिजलेत खूप छान। आणि आता आपण त्याला तव्यावरती शॅलो फ्राय करूयात। तर हे बघा, आता आपली वड्यांची रेसिपी रेडी झालेली आहे। तर आपण हे काही शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे तव्यावरती, आणि काही मी तशाच ठेवलेल्या आहेत। तर डीप फ्राय तर मी शक्यतो करतच नाही, कारण ऑइल जास्त जातं पोटामध्ये, तर ते नको असतं। त्याच्यामुळे मी शॅलो फ्राय केलेले आहेत। आणि कोथिंबीरमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, तर आपण ते खाल्लं पण पाहिजे। त्याच्यामुळे आज ही वेगळी रेसिपी मी अशा प्रकारे बनवते। आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।